मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 26 अक्षरं बघितली. त्या 26 अक्षरांची नावं आणि त्यांचा आवाज शिकलो. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये या 26 अक्षरांचा आवाज लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत सांगणार आहे. मित्रांनो, हे 26 अक्षरं ना दोन भागात मोडल्या जातात. दोन भाग म्हणजे कुठले? वॉवेल्स आणि कॉन्सोनंट. आता वॉवेल्स आणि कॉन्सोनंट म्हणजे काय ते बघूया. मित्रांनो, वॉवेल्स म्हणजेच स्वर आणि कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. इंग्लिशमध्ये ना पाच स्वर असतात, म्हणजेच पाच वॉवेल्स असतात. आणि ते वॉवेल्स कुठले? तर ए, ई, आय, ओ आणि यू. इंग्लिशमध्ये पाच वॉवेल्स असतात आणि उरलेल्या अक्षरांना आपण कॉन्सोनंट्स असं म्हणतो. मित्रांनो, वॉवेल्स हे अल्फाबेट्स ना खूप महत्वाचे असतात, कारण इंग्लिशमध्ये असे खूपच कमी शब्द आहेत ज्यात एकही वॉवेल आला नाही. आणि म्हणून जर आपण वॉवेल्सचा आवाज चुकलो तर आपण शब्द चुकीचा वाचू. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाच वॉवेल्सचा आवाज काय असतो ते शिकणार आहोत. पहिला वॉवेल बघूया. पहिला वॉवेल आहे ए, आणि मित्रांनो याचा आवाज ॲ असा होतो. व्यवस्थित आहे का? ए चा आवाज होतो ॲ. ॲपल वाला ॲ. ॲन्ट वाला ॲ. ॲन्ट म्हणजे मुंगी. पुन्हा एकदा ए चा आवाज होतो ॲ. ॲपल वाला ॲ किंवा मग ॲन्ट वाला ॲ. दुसरा वॉवेल कडे जाऊया. दुसरा वॉवेल आहे ई, आणि मित्रांनो ई चा आवाज ए असा होतो. लक्षात घ्या, ई चा आवाज ए असा होतो. एग वाला ए किंवा एलिफंट वाला ए. मित्रांनो, एग म्हणजे अंड आणि एलिफंट म्हणजे हत्ती. लक्षात घ्या, ई चा आवाज होतो ए. एग वाला ए किंवा एलिफंट वाला ए. पुढच्या वॉवेलकडे जाऊया. पुढचं वॉवेल आहे आय, आणि आय चा आवाज ई असा होतो. इंक वाला ई किंवा इंडिया वाला ई. इंक म्हणजे शाई आणि इंडिया म्हणजे भारत. लक्षात घ्या, वॉवेल आय चा आवाज होतो ई. इंक वाला ई किंवा इंडिया वाला ई. पुढच्या वॉवेलकडे जाऊया. पुढचा वॉवेल आहे ओ. ओ चा आवाज ना अ असा होतो. मित्रांनो, व्यवस्थित ऐका. ओ चा आवाज होतो अ. ऑरेंज वाला अ किंवा ऑपरेशन वाला अ. ऑरेंज म्हणजे संत्र आणि ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. ओ चा आवाज अ. ऑरेंज वाला अ किंवा ऑपरेशन वाला अ. पुढचा वॉवेल आहे यू, आणि यू चा आवाज होतो अ. अम्ब्रेला वाला अ. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर, तुम्ही मागे राहू नका. अशाच सोप्या टेक्निक्स वर आधारित व्हिडिओज आणि पुस्तके आमच्या वेबसाईट www.leapforword.org वरून आजच डाउनलोड करा.